सो मित्रांनो, एक दिवस एक राजा होता आणि त्याचा एक आळशी मित्र होता. आणि तो राजाला म्हणतो की प्रत्येक जण म्हणतो की मी आयुष्यात काहीच करू शकत नाही, म्हणजे मी जॉबला पण जातो, रेझ्युमे वगैरे घेऊन जातो, सगळे मला रिजेक्ट करतात आणि ते म्हणतात तू कुठलीही गोष्ट वेळेवर करू शकत नाही. आणि तो म्हणतो राजाला की माझे जे शत्रू आहेत ते देखील असंच म्हणतात की तू कुठलीही गोष्ट वेळेवर करू शकत नाही. आता राजाचा मित्र आहे, आळशी आहे, तरी राजाचाच मित्र आहे. तर राजा त्याला म्हणतो की चल आपण एक डील करूया, तू उद्या सनसेट पर्यंत माझ्या किंगडमवर ये आणि जितकं तुला सोनं हवं, डायमंड हवं, तू घेऊन जा, ते तुझं. हा एकदम चार्जअप होतो, चल आता जॉब वगैरेची काय गरज नाही, जातो घरी, येतो उद्या संध्याकाळी आणि सगळं सोनं डायमंड घेऊन जातो. तो घरी जातो, दुसऱ्या दिवशी सगळं बायकोला सांगतो. बायको म्हणते की चल आता लवकर जा आणि घेऊन ये सोनं, टाइम इज गोल्ड फॉर यू. तो म्हणतो थांब, संध्याकाळला अजून वेळ आहे, मी आधी जेवणार. बायको जेवण देते, म्हणते बाबा बॅग घे, आता जा सोनं वगैरे घेऊन ये. नाही, आता मी थोडा आराम करणार. झोपतो आणि 2 तास तिथेच जातात. बायको म्हणते बाबा आता उठ आणि जा सोनं घेऊन ये. तेव्हा कुठं बॅग घेतो, निघतो. रस्त्यावर तो चालत असतो तर त्याला बरंच हॉट वाटतं, गरमी होते. तो एका झाडाखाली बसतो आणि बसल्या बसल्या त्याला झाडाखाली झोप येते. 5 तास तिथेच जातात आणि त्यानंतर तो निघतो. तर निघता निघता सनसेट होऊन जातो आणि नंतर तो किंगडमच्या इकडे पोचतो आणि सनसेट नंतर त्या किंगडमचे दरवाजे बंद होतात आणि त्याला सोनं वगैरे काहीच मिळत नाही. सो मित्रांनो, या छोट्याशा शॉर्ट स्टोरी मधून आपण काय लेसन शिकलो, व्हॉट दिस स्टोरी इज ट्राइंग टू से. अपॉर्च्युनिटी दारावरती आलेली, राजाने खुलेआम ऑफर दिलेली की बाबा तू ये सनसेट पर्यंत, सोनं हवं, डायमंड हवं, घेऊन जा. बट हा राहिला आळशी, टाइम इज इम्पॉर्टंट, वी डोंट वॉन्ट. येस, विनया इज राईट, त्याला टाइमची व्हॅल्यूज नाही. आळशी, टाइम इज मनी. येस, सो दिस स्टोरी इज ट्राइंग टू से दॅट ओनली की वेळ भरपूर होता त्याच्याकडे, बट त्याने काय केलं, आळस केला. नंतर 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 आणि वेळ निघून गेली. मित्रांनो, बरंचदा आपल्या लाईफ मध्ये पण असंच होतं, ऑपॉर्च्युनिटी दारावरती उभी असते पण आपण आळस करतो जस्ट डिसिजन घेण्यामध्ये. म्हणजे कदाचित बरंचदा तुम्ही देखील लाईफ मध्ये बघितलं असेल की एका कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेण्याचा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली असेल, पण कदाचित तुम्ही तो निर्णय घेण्यामध्ये डिले केला असेल आणि ऑपॉर्च्युनिटी हातातून निघून जाते आणि नंतर आपण म्हणतो यार ती ऑपॉर्च्युनिटी हाती घ्यावी पाहिजे होती. म्हणजे माझा जर एक्झाम्पल द्यायचा असेल तर माझ्या केसमध्ये असं होऊ शकतो, समजा की एखादा इम्पॉर्टंट कॉलेजनी मला अप्रोच केलं आणि मी जस्ट त्यांना म्हणालो की नाही 7 दिवसानंतर सेशन ठेवूया, आणि त्यांची रिक्वायरमेंट होती की 3 दिवसात सेशन ठेवूया, आणि 3 दिवसानंतर जर मी त्यांना अप्रोच केला तर कदाचित ते कॉल उचलणार नाही आणि आय एम लुझिंग अ बिग ऑपॉर्च्युनिटी. सो म्हणून बरंचदा ऑपॉर्च्युनिटी उभी असते आणि वी आर डिलेईंग, त्यात नुकसान आपलाच होतो. सो हे मला कळवायचं होतं की टाइम इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट इन अवर लाईफ अँड वी शुड व्हॅल्यू अवर टाइम.